फ्रेंड्स, आपण मेघनाच्या वॉर्ड्रॉपमध्ये आलेलो आहोत आणि तिच्या पर्समध्ये किंवा ती जी पर्स कॅरी करते त्याच्यामध्ये काय काय आहे त्याचा मी आज शोध घ्यायला आलेले आहे. मेघना, काय सांगशील? छोटीशी बास्केट आणते मी. हां, म्हणजे ही छोटीशी आहे आणि शूटिंगसाठी. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो माझ्या बिल्डिंगमधले, पण मला विचारतात याच्यात काय छोटं कुत्र्याचं पिल्लू वगैरे नेतेस का तू रोड साईडवर? तर ते तसं काही नाही आहे. शूटिंगसाठी काही खाण्यापिण्याच्या वस्तू, काही पुस्तकं वगैरे फावल्या वेळात करण्यासाठी गोष्टी, तर सगळं हो हो. ॲक्च्युली हे तू सरप्राईज दिलं आहे, नाही तर मी व्यवस्थित आवरून आणलं असतं. आता तुला सगळं विस्कळीत अवस्थेत मिळणार आहे. ओके, फोन माझा फेवरेट बॉडी स्प्लॅश इसमियाकेचा, पर्स बरं हे मी सध्याला वाचते ते पुस्तक आहे याच्यात द पॉवर ऑफ नाव, आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन प्लीज वाचा, हे खूप छान पुस्तक आहे. त्यानंतर हां, दोन पेपर घेते मी रोज आणि म्हणजे पूर्ण वाचल्या पाहिजे असा कटाक्ष असतो माझा. पण आमची मेघना कोणता पेपर वाचते कळेल? येस, मटा आणि DNA दोन येतात. सो मग कटाक्ष असा असतो की वाचूया, बरेचदा होतंही नाही, बरेचदा होतं, डिपेंड्स. ही माझी स्वतःची एक डायरी आहे जी रेडिओ मिर्चीने मला गिफ्ट केली, ती मला खूप आवडली. तर जे काही लिहायचं वगैरे असेल सगळ्या गोष्टी याच्यात नोट डाऊन होतात. तर ही हां फेवरेट डायरी आहे, असं छोटंसं पुन्हा डायरी सॉर्ट ऑफ. आता खाण्यापिण्याच्या वस्तू, नॅपकिन, ओट्स. बरं, हा सकाळ रोज सकाळचा नाश्ता आहे हा माझा, रोज सकाळी ओट्स आणि हे डाएट बिस्किट्स. त्यानंतर बाकरवडी मला खूप आवडते, फेवरेट. सगळं रोज असतं, हो रोज असतं. म्हणजे हे ह्या गोष्टी तर रोज असतात, बिस्किट्स, बाकरवडी आणि ओट्स आहेच आहेत. म्हणजे बरं, हे लाडू आहेत आईने दिलेले मला रव्याचे, हां जे मी संपवलेत, आता दोनच राहिलेत. आणि हां, फराळ होता याच्यात, फराळ आहे. असं खाण्यापिण्याच्या गोष्टी त्याच्यात. आता हे सगळं गोड राहिलं त्यामुळे मी खाऊ शकत नाही आहे, ते राहिलं आहे. याच्यात ड्रायफ्रूट्स आहेत. हां, पुण्याहून आले मी लास्ट वीकमध्ये, तेव्हा आईने मला प्रीमियर हे वाचायला दिलं की हे मला आवडतं वाचायला. तर पेपर्स आहेत जास्त आहेत बघ, तर हे राहिलेले पेपर्स आहेत, आता हे वाचायचे राहिले त्यामुळे मी ठेवलेत. की नेव्हरलेस, आपण जर नेक्स्ट वीकमध्ये जरी वाचू, मग आत्ताचा पेपर मला आज नाही वाचता आला तर ठीक आहे, दोन तीन दिवसांनी वाचेन. म्हणून मी हे ठेवते बास्केटमध्ये. चार्जर, वा माझ्याकडे दोन दोन बाकरवडी आहेत. मी पुण्याला गेले की बाबा आवर्जून मला देतातच बाकरवडी, की हिला आवडते तर दरवेळेस एक. ओके, एक इंग्लिश पुस्तक, एक मराठी पुस्तक. हां, कंटाळा तर मराठी, कंटाळा तर मराठी. येस, पांगिरा, विश्वास पाटील. हां, माझा फेवरेट लेखक आहे ते. पानिपत मला खूपच आवडली होती कादंबरी, ज्याच्यात मी खूप वेळा रडले होते. तर येस, फेवरेटेस्ट. त्यानंतर याच्या डिंकोडा म्हणतात तो आहे, जोही संपत आलेला आहे. गोडच जास्त आहे माझ्याकडे बघ ना, म्हणूनच ती एवढी गोड आहे. अरे म्हणूनच एवढे गाल पण आहेत आणि मला. एक छोटी डायरी, व्हेज आटा, हो पण सगळं डायट फूड आहे, डायट फूड आहे. येस, फेस वॉश, बॉडी लोशन, पेन, ओट्स, च्युइंगम्स आणि येस दोरीच्या उड्या. हां, मग स्किपिंग करण्यासाठी आपल्याला कधी वेळ मिळाला मिळतो का असं ठेवलं तरी आहे मी, की इन्स्पिरेशन. हां, की मिळाला वेळ तर येस, तुला हे करायचं आहे, हे आहे बास्केटमध्ये, हॅलो, तर असं ते लक्षात. आणि केलेलं आहे एक चार पाच वेळेला. एक त्याचा मायनस पॉईंट काय आहे की मेकअप जातो खूप घाम आल्यानंतर माझा, आणि मला खूप कंटाळा आहे मेकअप करायचा. म्हणजे मी शक्य तितक्या वेळेला मी विदाऊट मेकअप फिरत असते, किंवा शूटिंग नसतं तेव्हा विदाऊट मेकअपच असते. तर हे केल्यानंतर मेकअप जातो, परत टचअप करावा लागतो, म्हणून ॲक्च्युली हे होत नाही आहे. अदरवाईज हां, मला स्किपिंग आवडतं. आणि काय, आणि काय नाही, सात आठ पेनं आहेत आणि हो असलीच पाहिजे, आणि कोंब आहे, दॅट्स इट. मला माझी शूटिंगवाली बास्केट कशी वाटली नक्की सांगा, आणि कमेंट्स थ्रू माझ्यापर्यंत पोचवा, मी नक्की वाचेन त्या कमेंट्स. आणि मी म्हणेन, सगळ्यांना रिक्वेस्ट करेन इनफॅक्ट, की तुमची बॅग अशी छोटू पिटुकली बॅग न घेऊन जाता, तुम्हीसुद्धा यातल्या काही गोष्टी जवळ कॅरी करत जा. म्हणजे जणू काही ओट्स म्हणा किंवा बिस्किट्स म्हणा, जेणेकरून तुम्हाला दर दोन तीन तासांनी खाता येतील गोष्टी आणि तुम्ही हेल्दी रहाल.